नमस्कार. 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण याआधी स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणामध्ये आपण स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याचे स्वरूप, त्यामध्ये थॉमस हॉब, जॉन लॉक आणि रुसो या तीन तत्वचिंतकांचे मत आपण अभ्यासले होते. यानंतर आपल्याला या व्हिडिओमध्ये जेरेमी बॅन्थम आणि जॉन स्टुअर्ट मिल या दोन तत्वज्ञानाचे मत अभ्यासाचे आहे. बेंथम मुळातच उपयुक्तवाद हा सुद्धा त्यांनी मांडलेला आहे आणि त्यांच्या मते अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हेच खऱ्या अर्थाने काय स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा दृष्टिकोनाचा अर्थ त्यांच्या मते सुखप्राप्ती करणं आहे. स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्परांशी संबंध आहे असा जेरेमी बॅन्थम यांचं मत आहे. कारण सुखप्राप्तीसाठी आणि दुःख टाळण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे स्वातंत्र्याची. म्हणूनच जेरेमी बॅन्थम यांनी आपल्या विचारात अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र दिला आहे असंसुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जेरेमी बॅन्थम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातूनच स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर आहे जॉन स्टुअर्ट मिल. हेसुद्धा एक मोठे तत्वज्ञ होऊन गेलेले आहे आणि ब्रिटिश तत्वज्ञ होऊन गेलेले आहे. यांनी आपल्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये स्वातंत्र्यविषयक विचार मांडलेले आहे आणि स्वातंत्र्याचा विचारसुद्धा अतिशय व्यापक स्वरूपात मांडलेला आपल्याला मिलने मांडलेला आपल्याला दिसून येते. आणि मिलच्या मते स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल. व्यक्तीच्या स्वतःच्या शरीरावर, बुद्धीवर आणि मनावर व्यक्तीचं काय असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यामध्ये राज्याचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असता कामा नये. राज्याच्या अमर्यादित सत्तेला जॉन स्टुअर्ट मिल यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. त्यांच्यामध्ये व्यक्तीला व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याला त्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याला त्याच्या मताने वागण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याच्या वागण्यावर, त्याच्या शरीरावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मनावर हे त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेला आपल्याला दिसून येते. आज दोन ब्रिटिश तत्वज्ञानांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार आपण ऐकलेले आहे. याआधीसुद्धा आपण जॉन लॉक, थॉमस हॉब आणि रुसो यामध्ये जॉन लॉक हे सुद्धा एक ब्रिटिश तत्वज्ञच आहे, हॉब्स हे सुद्धा एक ब्रिटिश तत्वज्ञच आहे आणि रुसो हे जिनेवा या शहरात त्यांचा जन्म झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण स्वातंत्र्याच्या विचारामध्ये हॉब्स यांच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य हे नैसर्गिक असलं पाहिजे, निसर्गरित्याच मनुष्याला मिळते आणि स्वातंत्र्य म्हणजेच व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसणे असं कोणी म्हटलेलं आहे. थॉमस हॉब्स यांनी म्हटलं आहे, जॉन लॉक यांनीसुद्धा स्वातंत्र्याचा अधिकार हा नैतिक दृष्टीतून बघितलेला आहे आणि नैतिकदृष्ट्या व्यक्तीला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि एका व्यक्तीचं स्वातंत्र्य हे इतर व्यक्तींचं कर्तव्य ठरते. म्हणजे ज्याप्रकारे मला जीवन जगण्याचा अधिकार आहे, मला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. मी माझं स्वातंत्र्य उपभोगत असताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये, याचा काळजी ही घेतली पाहिजे असं जॉन लॉक यांचं मत आहे. त्यानंतर रुसो यांनी व्यक्तिगत कल्याणापेक्षा सामूहिक कल्याणाला, समाजाच्या कल्याणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्य हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने असलं पाहिजे, सार्वजनिक हिताला अडथळा प्राप्त होईल अशा प्रकारचं स्वातंत्र्य नसलं पाहिजे. समाजातून तील विषमतेमुळे जे अडथळे निर्माण होतात ती अडथळे कशी दूर करता येईल याचासुद्धा विचार यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पने केलेला आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ विषमतेपासून मुक्तता, समाजाची विषमतेपासून मुक्तता असा जॉन रुसो यांनी स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. म्हणूनच त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनकसुद्धा म्हटलेला आहे. त्यानंतर जेरेमी बॅन्थम यांनी आपण आताच बघितलं की स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातूनच स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे की लोकांना सुखप्राप्तीसाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य कसे आवश्यक आहे. स्वातंत्र्यसुद्धा कशी असली पाहिजे की ज्यातून अधिक लोकांचे अधिकतम सुख प्राप्त होईल, ज्यात जास्तीत जास्त लोकांना सुख प्राप्त होईल अशा प्रकारचं स्वातंत्र्य हे असलं पाहिजे. आणि शेवटचं आपण आज बघितलं ते म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनीसुद्धा
स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. व्यक्तीच्या शरीरावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मनावर हे पूर्णतः व्यक्तीचं स्वातंत्र्य असते आणि त्यावर राज्याचं कोणत्याही प्रकारचं अंकुश असता कामा नये असं मत जॉन स्टुअर्ट मिल यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना आहे ज्या इसाया बर्लिन यांनी मांडलेल्या आहे. हे सुद्धा रशियन आणि ब्रिटिश तत्वज्ञानी इतिहासतज्ञ यांनी स्वातंत्र्याच्या दोन संकल्पनेमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन संकल्पना सांगितलेल्या आहे. या दोन्ही संकल्पना आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासाच्या आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः चार तत्वज्ञानाच्या संकल्पना अभ्यासल्या, ज्यामध्ये थॉमस हॉब, जॉन लॉक, रुसो, जेरेमी बॅन्थम आणि जॉन स्टुअर्ट मिल अशा पाच तत्वज्ञानांच्या आपण स्वातंत्र्याविषयीचे विचार अभ्यासले. पुढील व्हिडिओमध्ये आपण इसाया बर्लिन यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार अभ्यासणार. धन्यवाद.